सर तारीख पे तारीख चा खेळ अजूनही सुरूच आहे. न्यायालयात आज पुन्हा एकदा तारीख मांडलेली आहे. शुक्रवारी आता ही सुनावणी जाऊन पोहोचलेली आहे. कसं पाहता अजूनही चिन्हासाठी जी लढाई आहे ती सुरूच आहे. आम्हालाही अपेक्षित होत आज निकाल लागेल सुनावणी झाल्यानंतर, परंतु मी जवळपास पाच सव्वा पाच वाजेपर्यंत मी वाहिन्यांवरती बघत होतो, परंतु एक बाजूची सुनावणी झाली होती आणि दुसऱ्या बाजूचं आर्ग्युमेंट युक्तिवाद सुरू होता. नंतर काही बैठका माझ्याकडे असल्यामुळं मला काही माहिती मिळाली नाही. पण आता आपण सांगताय की 20 तारीख माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेली आहे. आता जवळपास माझ्या म्हणजे आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे जर युक्तिवाद झाला असेल तर त्या सगळ्या बाजू तपासून कदाचित 20 तारखेला माननीय केंद्रीय निवडणूक आयोग निकाल देईल असं अपेक्षित आहे असं वाटतंय. आणि आम्हाला विश्वास आहे. मी सकाळी देखील आपल्याला सांगितलं की आमची बाजू आमच्या सिनियर काउन्सिलनी माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडलेली आहे. आम्ही बहुमतामध्ये आहोत आणि लोकप्रतिनिधींच्या मधलं जे बहुमत आहे सर्वच आमदार खासदार नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांच्यामध्ये आमचं बहुमत असल्यामुळे लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आणि नक्की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा आमचाच आहे अशा पद्धतीचा निकाल माननीय निवडणूक आयोग देईल असा आम्हाला विश्वास आहे. कपिल सिब्बल यांनी या सगळ्या प्रकरणात म्हटलं की जे डॉक्युमेंट शिंदे गटाकडून देण्यात आले होते त्याच्यामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत आणि त्यातले बरेचसे चुकीचे आहेत असा सुद्धा त्यांनी दावा केला या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यांचं कामच आहे ना, त्यांचे वकील आहेत ना ते ठाकरे गटाचे, त्यामुळे ठाकरे गटाचे वकील हेच सांगणार. आणि ते जरी सांगितलं तरी ती अथॉरिटी ही केंद्रीय निवडणूक आयोग अथॉरिटी आहे. त्याला तपासू दे ना, त्याला बघू दे ना डॉक्युमेंट्स कोणाची बरोबर आहेत आणि कोणाची चुकीची आहेत. निकाल जेव्हा येईल माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचा त्या निकालामध्ये कळेल ना की आम्ही दिलेले डॉक्युमेंट्स योग्य होती का अयोग्य होती, त्याने दिलेले डॉक्युमेंट्स योग्य होती का अयोग्य. ही अथॉरिटी ही केंद्रीय माननीय केंद्रीय निवडणूक आयोग आहे, मग त्याला ठरवू द्या. त्यांनी हीच बाजू मांडताना म्हटलं की जे आमदार निवडून आले आणि जे नेते निवडून आले ते सगळे त्या चिन्हावरती म्हणजे सेनेच्या चिन्हावरती निवडून आले, त्यामुळे उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी आहे. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय आम्ही काही शिवसेना सोडलेली नाही. जेव्हा आम्ही मूळ शिवसेना आहोत, बहुमतातली शिवसेना आम्ही आहोत हे पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय. माननीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही हेच म्हणलेलं आहे की शिवसेना आम्हीच आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना आमचीच आहे, आम्हीच आहोत. जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून सत्तेसाठी बाजूला गेले त्यांनी या ठिकाणी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब जे म्हणले होते की मी काँग्रेसला बरोबर घेणार नाही किंवा काँग्रेस बरोबर जाणार नाही, या विचारापासून बाजूला कोण गेलं कशासाठी गेलं हे जगजाहीर आहे ना. त्यामुळे आम्ही आजही म्हणतोय आणि म्हणून मला असं वाटतंय की आम्ही जेव्हा आमची शिवसेना मूळ शिवसेना आहे हे सांगतोय आणि म्हणूनच तात्पुरती व्यवस्था म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगानं वेगवेगळी चिन्ह दोन्ही पक्षांना दिली. आता कागदपत्र तपासून बाकी सगळ्या कायदेशीर बाबी तपासून मी एकच म्हणतोय केंद्रीय माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांचा निकाल देऊ द्या. त्यांच्या निकालामध्ये जी अथॉरिटी आहे हे ठरवायचे अधिकार कोणाला आहेत, घटनेनं दिलेले कायद्यानं दिलेले माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला आहेत. मग त्याला ह्या सगळ्या बाजू कायदा तपासून नियम तपासून त्यांच्यासमोर दिलेले डॉक्युमेंट्स तपासून त्याला त्यांचा निर्णय घेऊ द्या. तो निर्णय माननीय निवडणूक आयोगाचा आल्यानंतर याच्यावर अधिक बोलणं योग्य होईल. शिंदेगड वास्तव नाही तर ते मिथ्या आहे काल्पनिक आहे असा सुद्धा दावा केला. कोण त्यांचं कामच आहे हो, मी पहिल्यापासून सांगतोय त्यांचं कामच आहे आमच्यावर टीका करायची. त्यांना दुसरं काही सुचत नाही, दुसरं काही दिसत नाही. कारण आता त्याला सामान्यातल्या सामान्य माणूस विचारायला लागलाय, 2.5 वर्ष ज्यांच्या विरोधात तुम्ही मतं मागितली, ज्या युतीच्या नावावर तुम्ही मतं मागितली शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या, एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो, हे ही चिन्ह लावून या नेत्यांची नावं घेऊन आपण मतं मागितली 2019 आणि सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यापासून बाजूला गेला. हे सामान्य लोक त्यांना विचारतात. आता आम्ही तर विचारतच होतो पण सामान्य माणसं विचारतात, त्याचं उत्तर अगोदर द्या म्हणा तुम्ही. अनेक जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांची नावांचा गोंधळ आहे, त्यांना पद नाहीत, त्यांना पद दाखवण्यात आले असा आरोप पेश करण्यात आला. मी तेच म्हणतोय, तुम्ही ते जे आरोप करतायत ना
ते आरोप त्याचं हे कर तपासण्याचे अधिकार किंवा त्याची अथॉरिटी कोण आहे ते अधिकार माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत. त्याला व्हेरीफाय करू द्यात, त्याला तपासू द्यात. त्याला जर माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला जर त्याच्याबद्दल काय अधिक माहिती पाहिजे असेल तर ते आमच्याकडे मागतील, आम्ही देऊ. आमच्याकडे सगळी माहिती आहे, आम्ही वेळोवेळी सांगतोय. बहुमतात आम्ही आहे, आजही बहुमतात आम्हीच आहोत. आणि मूळ शिवसेना वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांची ही शिवसेना ही आमचीच आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर कालही चालत होतो, आजही चाललोय, उद्याही चालत राहणार आहे. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलेला आहे, मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि हवेची पातळी खालावत असताना सरकारकडनं कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही असा त्यांनी थेट ट्विटच्या माध्यमातून आरोप केलेला आहे. सरकारचं काम करतं आहे. हा निसर्ग आहे, नैसर्गिक हवामानातल्या बदलामुळं ज्या काही गोष्टी घडतात आपल्याच मुंबईत नाही तर सगळीकडे ते होतंय. आणि प्रदूषण म्हणाल अशा पद्धतीनं जर होत असेल तर ह्या 5 महिन्यात नाही ना प्रदूषण झालेलं. हा इफेक्ट हा जुना इफेक्ट असतो, जुन्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यामुळं त्याचे परिणाम पुढे दिसतात. पण तरीसुद्धा मुंबईकरांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याचं रक्षण करणं, त्याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या त्या त्या उपाययोजना करणं, याला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. मी सकाळी याच्यावर बोललेलो आहे. 1 लाख ते 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आणण्याचं उद्दिष्ट हे माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं आहे. काल पहिला दिवस होता, आपण पाहिलं, पहिल्या दिवशी 45,000 कोटी रुपयांच्या करारावरती स्वाक्षऱ्या काल झालेल्या आहेत. पहिल्या दिवशीच एवढा चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीसाठी मिळालेला आहे. हा विश्वास जो शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी मागच्या 6 महिन्यात जे काम केलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ज्या नवनवीन योजना आणल्या, ज्या नवीन नवीन धोरण ठरवलं, त्याला एक चांगला प्रतिसाद जागतिक स्तरावरनं राज्यातली गुंतवणूक वाढवायसाठी झालेला कालच्या डावोसच्या पहिल्या दिवसातल्या परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. ठीक आहे, थँक्यू. पटकन आज सुनवाई हुई. ठाकरे का कई दावा है कि वही अपनी शिवसेना है, चुनाव चिन्ह उनको मिलेगा क्योंकि ए बी फॉर्म और आप लोग जो चुनकर गए या बाहर हुए तो वो उन्हीं का असली उस पर हस्ताक्षर थे, वही असली पार्टी है. देखिए, हम लोग ने कभी भी शिवसेना नहीं छोड़ी है. हम पहले दिन से कह रहे हैं कि हम शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे. और हम लोग वंदनीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी के विचार लेके चल रहे हैं. ये शिवसेना में जो पीपल रिप्रेजेंटेटिव है, जो लोकप्रतिनिधि है, उसमें हमारा ही बहुमत है. MLA लोगों में, MP लोगों में, कॉरपोरेटर लोगों में, पक्ष के पदाधिकारियों में, सभी में हमारे मेजॉरिटी है. मेजॉरिटी में सब लोग हमारे साथ में है. और ये बात हमने माननीय केंद्रीय निवडणूक आयोग के सामने रखी है, हमारे एफिडेविट्स दिए है, हमारे फॉर्म्स दिए है, हमारे जो भी हमारा कहना है वो हमने माननीय केंद्रीय निवडणूक आयोग के सामने रखा है. और ये मेजॉरिटी का विषय सामने लेके हमको ऐसा लगता है कि हमको न्याय माननीय केंद्रीय निवडणूक आयोग की तरफ से मिलेगा. उनका कहना है काल्पनिक है नहीं, ये तो हम हमारे ऊपर टीका करेंगे ही, उनका वही काम है. लेकिन काल्पनिक हम लोग नहीं है. हम बार बार कह रहे कि हम लोग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब के विचार के ऊपर चल रहे है, उनका विचार लेके चल रहे है. उनके विचार से अलग काम जिन्होंने पिछले 2.5-3 साल में किया, उनको यह जवाब देना है कि जो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब कह रहे थे कि कभी कांग्रेस के साथ में नहीं जाएंगे, कभी कांग्रेस को साथ में नहीं लेंगे, उसके अगेंस्ट का काम ये ठाकरे गट ने किया. इसके ऊपर अगर हम लोग गौर करें तो बाळासाहेब ठाकरे साहब के विचार से बाजू में कौन गया, ये बात देखने के बाद क्लियर होता है. दूसरी बात थी कि आदित्य ठाकरे कल कह रहे थे कि कांक्रीट की सड़कें बनेगी तो जोशीमठ बन जाएगा, मुंबई पानी में डूब जाएगा, उनका ये दावा आपको कैसे लगता है? देखिए, अभी जो रोड्स है, ये रोड्स में हम सब लोग मुंबई में देखते हैं कि बारिश में उसके खड्डे बुझाने का काम होता है और अगली बारिश में फिर से खड्डे आके रास्ता ब्लॉक हो जाता है,
एक्सीडेंट हो जाते हैं, इसके ऊपर एक परमानेंट सॉल्यूशन निकालने के लिए अभी के कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेटर ने ये डिसीजन लिया कि कंक्रीट के रास्ते अगर बन जाए तो उसका लाइफ ज़्यादा रहता है और उसके ऊपर खड्डे नहीं होते, इसीलिए मुंबई करों का सुरक्षा ध्यान में रखते हुए मुंबई के लोगों के लिए ट्रैफिक जाम का और वाटर ब्लॉकेज का सामना न करना पड़े, इसलिए ये कॉरपोरेशन ने अभी कंक्रीट रास्ते बनाने का काम किया है। ऐसा कोई भी नहीं होगा कि जिसकी वजह से मुंबई करों को तकलीफ होगा और मुंबई करों को किसी तकलीफ का सामना करना पड़ेगा, ऐसा कोई भी काम महाराष्ट्र की सरकार मुंबई में नहीं करेगी। उनका जो दावा है कि कंक्रीट की सड़कें बनेंगी तो जोशीमठ बन जाएगा, नहीं नहीं क्या जोशीमठ क्या बने, कंक्रीट की सड़कें तो मजबूत होती है ना, कंक्रीट की सड़कें अगर बनी जहां अभी डांबर है वही निकाल के वहां कंक्रीट बनने वाला है, कोई नया दूसरा कंक्रीट नहीं बनने वाला है। जो डांबर रोड है जिसकी वजह से खड्डे ज्यादा पड़ते हैं बारिश के और वो क्वालिटी का वर्क नहीं होता था, इसीलिए अभी क्वालिटी का काम हो रहा है, मुंबई सुशोभित हो रही है, मुंबई में अच्छा इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, इसका उलट आदित्य ठाकरे जी ने स्वागत करना चाहिए था। तो ये टीका करे अभी ठीक है, उनका काम ये टीका करना, अगर मुंबई करो का हित होता है, मुंबई डेवलप होती है, मुंबई में अच्छा इंफ्रास्ट्रक्चर लॉन्ग लास्टिंग इंफ्रास्ट्रक्चर बनता है, तो इसके ऊपर अगर आदित्य जी टीका करते हैं तो अभी मुंबई करो ने इसके ऊपर सोचना चाहिए कि मुंबई में डेवलपमेंट करने के काम के ऊपर भी अगर आदित्य जी टीका करते हैं तो उसके बारे में मुंबई करो ने अभी सोचना चाहिए। विधान परिषद चुनाव को लेकर महाविकास आघाड़ी और कांग्रेस में अंदरूनी लड़ाई शुरू हो गई है, एक तरफ नागपुर की सीट छोड़नी पड़ी शिवसेना को और जिस तरह से सत्य तांबे ने निर्दलीय फॉर्म भरा है, तो आशीष देशमुख जो पूर्व विधायक है कांग्रेस के, उन्होंने मल्लिकार्जुन खड़गे को पत्र लिखा और कहा है कि उल्टा नाना पटोले मुंबई कांग्रेस महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष है, वही जिम्मेदार है, उन्हीं का इस्तीफा लेना चाहिए। वो अभी कांग्रेस का अंदरूनी मामला है, उनका इंटरनल पार्टी का वो मामला है, इसके ऊपर हम लोग ने कुछ बात करना ठीक नहीं रहेगा। लेकिन अभी एमएलसी के इलेक्शन के इलेक्शन में शिवसेना और भारतीय जनता पक्ष हम लोग साथ में चुनाव लड़ रहे, अभी सीएम साहब ने भी डावर जाने के पहले कहा था कि ये इलेक्शन में भी हमारी युति है और हमारी बाला साहेबांची शिवसेना और भारतीय जनता पक्ष के जो भी उम्मीदवार है उनको जिताने के लिए हम पूरी ताकत लगा के ज्यादा से ज्यादा सीटें इसमें हम हमारी शिवसेना भारतीय जनता पक्ष की युति की विजय करने के लिए हम लोग काम करेंगे। तो आपकी जीत आसान हो जाएगी जिस तरह से तीनों पार्टी आपस में लड़ रही है। अभी देखो आप ही देखो, उनमें अगर एकमत नहीं है, जो लोग खाली सत्ता के लिए 2019 में साथ में आए थे, अभी सत्ता जाने के बाद उन लोगों में कैसा काम चल रहा है ये आप लोग देख रहे हैं, हम उसके बारे में कुछ नहीं कहेंगे, लेकिन हमारी ज्यादा सीटें जितवाने के लिए हम पूरी ताकत लगा के मेहनत से हम लोग काम करेंगे। तो त्यांचा त्यांचा आघाडीतला प्रश्न आहे, कुणी काय करायचं कुणी काय भूमिका घ्यायची याच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही। आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे जास्तीत जास्त आमदार या विधान परिषदेत निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे आमचेच बहुमतात आमदार विधान परिषदेत निवडून येतील। शेवटचा प्रश्न सर, आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं जे रस्ते काम निघालेलं आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहे खूप मोठा, फ्रॉड आहे, आणि दुसरी गोष्ट जर कॉन्क्रीटीकरण झालं मुंबईच्या सर्व रस्ते तर मुंबई डुबे पाण्याच्या खाली। मला एक समजत नाही हो, जिथं डांबरी रस्ते आहे त्याच्या ऐवजी आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, म्हणजे डांबरी रस्ता केला तर मुंबई बुडणार नाही आणि कॉन्क्रीटचा रस्ता झाला तर मुंबई बुडेल, मला यातलं लॉजिकच कळत नाही आदित्य ठाकरे साहेबांचं, म्हणजे कशामुळे असं ते म्हणताय। असं काय नाही ना की वेगळं जिथं दुसरीकडं कुठं काय काम आहे तिथं डांबरी कॉन्क्रीटचा, जिथं डांबरी रस्ते आहे ज्याच्यावर वारंवार खड्डे पडतात, लोकांना त्रास होतो, वाहतूक कोंडी होती, लोकांना काही ठिकाणी अपघात होतात, ते टाळायसाठी आपण लॉंग लास्टिंग म्हणजे ज्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा आयुर्मान जास्त आहे असे चांगले पक्के जास्त दिवस टिकणारे रस्ते करतोय, आणि त्याच्यावर सुद्धा जर आदित्य ठाकरे साहेब टीका करत असतील तर मला त्याच्या पाठीमागचं म्हणजे नेमकं लॉजिकच समजत नाही की त्याला नेमकं का असं म्हणायचंय का केवळ आम्ही तुमच्या काळात कॉन्क्रीटचे रस्ते झाले नाहीत, आमच्या शिंदे साहेबांच्या काळात होत आहेत म्हणून त्याला टीका करायची, उगच टीका करायची म्हणून करायची, त्याला काहीतरी लॉजिक पाहिजे कशामुळे ते होईल हे ते पटवून देऊ शकले पाहिजेत ना। कॉन्क्रीट
कॉन्ट्रॅक्ट जो आहे कॉन्ट्रॅक्ट त्यामुळे कुठेतरी त्यांची अशी टिकावताना दिसते. कदाचित जे कॉन्ट्रॅक्टर सारखे सारखे रस्ते दुरुस्त करायचे त्याच रस्त्याला खड्डे पाडायचे परत पुढच्या वेळी त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळायचं अशा लोकांना आता ती संधी मिळत नसेल त्याच्यामुळं कदाचित साहेब आदित्य ठाकरे साहेब असं म्हणत असतील. पण माननीय शिंदे साहेबांचं माननीय फडणवीस साहेबांचं मुंबईच्या विकासावरती लक्ष आहे. दर्जेदार कामं झाली पाहिजेत क्वालिटी वर्क झालं पाहिजे याच्यावरती आमचं लक्ष आहे. आणि आपल्याला दिसेल जी कामं आम्ही हातात घेतलेली आहेत जी कामं पूर्ण होतील त्या कामांचा दर्जा. आणि याच्यापूर्वी जे आपण सुद्धा अनेक वेळा दाखवलो की दरवर्षी त्याच त्या रस्त्यावरती केलेलं काम परत परत खराब झालेलं नसते. ह्या दोन्हीमधला फरक दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही केलेली कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल एवढी दर्जेदार आणि चांगली कामं मुंबईमध्ये होतील. ठीक आहे. थँक्यू.